दरवर्षी प्रमाणे यंदाही जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ व ढोलाचे भजनी मंडळ व हातटाळांचे भजनी मंडळाच्या वतीने यावर्षीही कार्तिक स्नानानिमित्त दररोज सकाळी 5 वाजता श्रीराम मंदिरातून भजनी टेंडीसह नामस्मरणाच्या गजरात भजनी गीते व गात 1 महिन्यापर्यंत नगर परिक्रमा करण्यात आली. काकडा आरतीची गेल्या 115 वर्ष अगोदर पासून सुरुवात परंपरा येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ व ढोलाचे भजनी मंडळाकडून अद्यापही कायमच आहे. येथील श्रीराम मंदिरातून सकाळी 5 वाजता काकडा आरतीला सुरुवात करून गावातील सर्वच मंदिरांमध्ये भजनी दिंडी जाऊन मंदिरातील देवदेवतांची पूजा अर्चा करून भक्तिगीते व आरती गाऊन सदर भजनी दिंडी गावातील मुख्य मार्गावरून गाव परिक्रमा केल्यानंतर शेवटी श्रीराम मंदिरात काकडा आरतीची सांगता करण्यात येते. सकाळीच भजनी दिंडीच्या आगमनापूर्वी अनेक सुवासिनींनी आपल्या घरासमोरील अंगणात मुख्य रस्त्यावर सुरेख रांगोळ्या काढून व भावपूर्वक भजनी दिंडीचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले होते. यानिमित्त भारतीय संस्कृतीमध्ये असलेले कार्तिक स्नानाचे महत्त्व जामोद नगरवासीपर्यंत पोहोचले असून सर्वजण या आनंदात सहभागी झाले होते. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी कार्तिक बारसानिमित्ताने या 1 महिन्यात चालणाऱ्या काकडा आरतीची महाप्रसादाच्या कार्यक्रमाने ढोलाच्या भजनी मंडळाने सांगता केली. तर श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळाच्या वतीने आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्वस्वी ढोलाचे भजनी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वस्वी पुंडलिकराव दामधर, प्रल्हादाप्पा जावडे, मोतीराम धुर्डे, मारुती भोपळे, नारायणराव दामधर, पांडुरंग केदार, नारायण राऊत, श्रीराम घाटे, पुंजाजी काळपांडे, नारायण केदार, शंकरराव ढगे, विष्णू राऊत, गोविंदा भगत, पुंजाजी हिस्सल, पांडुरंग धुर्डे, शंकर खिरोडकर, मारुती धुर्डे, देविदास भगत, रामा ढगे, गजानन हांडे, नामदेव धर्मे, नीना ढगे, श्यामराव दातीर, अनंत ताडे, मनोहर भगत यांच्यासह इतरही ढोलाचे भजनी मंडळाचे व गुरुदेव सेवा भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. MCN न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद.